चांगलं आहे ना। हॅलो, आज आम्हाला अचानक म्हणजे मला स्पेशली मला सँडविच खायचं खूप इच्छा झाली आणि आय एम अ सँडविच लवर, मला खूप आवडतात सँडविच आणि मी खूप दिवस झाले खाल्ले नाही। सो आता मी माझ्या पद्धतीचे मी बनवलेले आवडतात ते तुम्हाला दाखवते आणि खूप टेस्टी आहे, तुम्ही खाणार ना आणि ट्राय करा, नक्की ट्राय करा। त्यासाठी जे जे लागतं ना ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी ब्रेडला लावण्यासाठी जे चटणी बनवतात ना ती करते। मिरच्या घेतल्या 4-5, कोथिंबीर घेतले आणि लसूण घेतलं आणि हे वाटण करायचं आहे, ती पेस्ट ब्रेडला लावायची असते। हे अशा प्रकारे मस्त ग्रीन चटणी केली आणि हे एक ब्रेडला लावायची आणि खूप टेस्टी टेस्टी लागते, झाले पण मस्त। आता बाकीचं कटिंग करते। हे मियोनीज टाकणार आहे मी, हेलमॅन्स रिअल मियोनीज, क्रीमी अँड रिच टेस्टी। हे सँडविचमध्ये टाकणार आहे आणि ह्याच्याने जे तयार होतं त्याची चवच वेगळी असते, ते तुम्ही बघा आता मी कशी करते। तर हे मी सगळं असं चॉप करून घेतलंय, बीट, गाजर, कॅप्सिकम आणि हे काकडी आणि अनियन्स आणि आता हे मियोनीज त्याच्यामध्ये मिसळते। ओके, असं मियोनी टाकून घेतलं आणि ते हलवून घेतलं, ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पण टाकलं, थोडंसं सॉल्ट टाकलं आणि हे हलवून घेतलं मस्तपैकी आणि आता हे ब्रेडला लावायचं आणि सँडविच मेकर ब्रेडला लावायचं आणि सँडविच मेकरमध्ये त्याला ग्रिल करायचं आणि वरून चीज टाकून खायचं। दाखवते। हे मी व्हीट ब्रेड घेतले, गव्हाचे ब्रेड घेतले, 3 स्लाइसमध्ये करायचे। इथे तिखट चटणी लावायची आहे, इथे सॉस केचप आणि इथे मियोनीज किंवा असं अलटून पलटून, पण 3 चटणी लावायची। ॲक्च्युली मियोनीज तसं आपण त्यात टाकलं आहे ना, त्यामुळे जास्त नाही लावायचं। इथे प्रीहीट करायला सँडविच मेकर ठेवलं आहे। हे ग्रीन चटणी जे बनवली होती ती जरा जास्त प्रमाणात घ्यायची, थोडा स्पायसीनेस हवा आहे ना। ओके, आणि इथे केचप मोठा आहे पण पहिले स्टार्टिंग घ्यायचं असतं, हे संपवून टाकू। ठीक आहे, असे 3 कलर झाले। आता हे जे सारण आहे ते ह्याच्यात भरते। डायरेक्ट स्लाइस वगैरे ठेवून पण करू शकतो, पण मला हे असं जास्त आवडतं, क्रंचीपणा जास्त येतो ह्याच्याने आणि तोडायला पण सोपं पडतं, त्यामुळे मला अशा प्रकारचं सँडविच आवडतं आणि तुम्ही खरंच ट्राय करा। हा फर्स्ट लेअर झाला, सेकंड लेअर आणि हा केचपचा लेअर येतो, असं झाकून ठेवायचा। सो हा फर्स्ट झाला, हा प्रीहीट केलेला आहे मी, जास्तच गरम झालेला म्हणून बंद केला आणि आता ह्याच्यात ठेवते। जास्त प्रेस नाही करायचं, थोड्या प्रमाणातच क्रंचीपणा पाहिजे आपल्याला। तर असे बनवते मी खूप सारे आणि तुम्हाला पूर्ण झाल्यावरती दाखवते। अशा प्रकारे हे बनवून घेते, हा एक हे एक आणि दाखवते। इथे मियोनीज लावलं, इथे ग्रीन चटणी आणि इथे सॉस लावला। हा झालेला आहे फर्स्ट, बनवून तो गौरवला देते आणि बघते गौरवला कसा वाटतो। वेर आर यू? भारी, टेस्ट पाहिजे, लुकला नाही भारी। टेस्ट तर काय चांगलीच असणार आहे। चांगलं आहे ना। तर मी सँडविचचा गाडा टाकायला तयार आहे, जस्ट जोक। पण मला आवडतं म्हणजे मला वडापावचं नाहीतर मग सँडविच असं टाकायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचं आहे, माझी आवड आहे। मी असताना शिकले ते वेगळे पण मला हे आवड आहे। छान झालं। सो भेटू आपण, आता पप्पांना आणि मम्मीला दाखवते। एवढ्या छान पद्धतीने ग्रिल झाले, ते 3 लेअर्स होते तो 1 लेअर झाला आणि एवढा क्रंची झाला आहे। लुक ॲट दिस,
तर अशा प्रकारे सँडविच बनवलेला व्लॉग आज इथे संपवते आणि सगळ्यांना आवडले आणि तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा की कसे झालेत ते. आणि मी पण खाते आता आणि भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला काय अजून दुसरा एकदम झटपट होणारी रेसिपी बघायची असेल तर मला सांगा. डेली ब्लॉग तर येतच आहेत.